सदरत्न खासदार चेअरमन धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 720 लोकांना कोवॅक्सिन लसीचा डोस शिबिर संपन्न. माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने व माननीय साखर आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळे ते माननीय खासदार धनंजय महाडिक यांचे वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल यांच्या मार्फत कोविड-19 लसीकरण कॅम्प घेण्यात आला. यामध्ये ऊस तोडणी कामगार व मालक ड्रायव्हर कारखाना कामगार वसाहत परिसरातील अंदाजे 200 जणांची लसीकरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत देशमुख तसेच कारखाना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत गुंड व प्राथमिक केंद्र शाळा प्राथमिक केंद्र आशा वर्कर आणि कारखाना मेडिकल स्टाफ त्यांनी अतिशय प्रयत्न केले. यावेळी माहिती देताना कार्यकारी संचालक श्री शिंदे म्हणाले की कारखान्याचे आजपर्यंत 5 वेळा कोविड-19 वशीकरण शिबिर केले असून त्यामध्ये 720 व्यक्तींना लसीकरण केलेले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन सतीशांना जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, ऑफिस सुप्रिडेंट भाऊसाहेब जगताप, संजय सुब्राव पाटील, गजानन दामोदर बाचल, तात्या भोसले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर जयवंत देशमुख, आरोग्य सेविका दिलशाद अत्तार, मदतनीस नजमून शेख, आशा वर्कर पार्वती सोनटके, सुनीता पवार, कविता चव्हाण, शुभांगी नागेश शिर्के, मनीषा भारत चव्हाण, सुवर्णा भारत जगताप, वैशाली प्रकाश सोनटके आदी सर्वजण यावेळी उपस्थित होते. माननीय साखर आयुक्त पुणे व माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर येथे माननीय कारखान्याचे चेअरमन धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर येथे कोविड लसीकरण आयोजित केलेले आहे. आतापर्यंत जवळजवळ 5 लसीकरण इथे झालेले कारखाना कार्यस्थळावर झालेले आहे. त्यामध्ये 700 ते 800 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. आज वाढदिवसानिमित्त 150 ते 200 लसीकरण झालेले आहे. आणि आत्तापर्यंत मजूर, ऊसतोड मजूर, ट्रॅक्टर ड्रायव्हर, ट्रॅक्टर मालक, टोळी मुकदम व बैलगाडी मुकदम यांना लसीकरण झालेले आहे.